तुम्ही सांगता माझ्यापासून काही शिकले की नाही? होय आम्ही शिकलो, पण असं बोलायला तुम्ही आम्हाला शिकवलं नव्हतं. तुम्हीच आता तुम्हीच बोलायला लागला. धनंजय मुंडेचा इतिहास तुम्ही काढला. साहेब 1993-94 मध्ये मी तुमच्या मंत्रिमंडळात होतो, हाउसिंग मिनिस्टर, आणि अशीच एक गोष्ट परत एकदा महाराष्ट्रामध्ये चर्चेला आली. अनेक आमदारांनी विचारलं नागपूरच्या विधानसभेत की या विषयावर बोलायचं की नाही. साहेब तुम्ही सांगितलं की नाही, हे असं पर्सनल गोष्टीमध्ये आपण लक्ष घालायचं नाही, असल्या गोष्टीवर चर्चा करायची नाही. आणि आता तुम्ही सांगता अजित दादा त्याचा इतिहास काय तो सांगा. साहेब तुम्ही कुठून कुठे आलात? ही अपेक्षा तुमच्याकडून नव्हती. तुम्ही आम्हाला शिकवणार की हे करायचं नाही, आणि आता तुम्हीच सांगता. साहेब बोलायला गेलं तर खूप आहे. एक लक्षात घ्या, त्यावेळेला गेलो नाही पहिला प्रदेशाध्यक्ष मी झालो. साहेब तुम्ही आणि मी आपण दोघेच फिरत होतो महाराष्ट्रामध्ये, थोडे आमदार कमी पडले म्हणून विलासराव अध्यक्ष झाले, मुख्यमंत्री झाले आणि मी उपमुख्यमंत्री झालो. पण साहेब मला एक कळलं नाही, 2023 23 डिसेंबरला तुम्ही माझा राजीनामा घेतला उपमुख्यमंत्री पदाचा, होम मिनिस्टर होतो मी, हे प्रफुल्ल पटेल होते तिथे, त्यांना बोलवण्यात आलं. माझी काय चूक? प्रकरण तेलगी, त्याला अरेस्ट मी केला, मोका त्याच्यावर लावायला सांगितला, कडक कारवाई केली. काही लोकांनी फक्त आरोप केले आणि साहेब तुम्ही मला बोलवलं आणि सांगितलं, आणि त्यावेळेला प्रफुल्ल पटेल तिथे होत, त्यांना पण बोलवून घेतलं की भुजबळ तुम्ही राजीनामा द्या. म्हटलं का? तर म्हणे ते झी टीव्हीचे जे आहेत तिकडे दगड पडलेले आहेत, ते सुभाष गोयल नाराज होतील, तुम्ही राजीनामा द्या. सुभाष गोयलचा फोन आला पवार साहेबांना की भुजबळांचा राजीनामा घेऊ नका, त्यांची काही चूक नाही. पण साहेब तुम्ही माझा राजीनामा घेतला, तुमच्यावर सुद्धा आरोप झाले होते 92-93-94 सालामध्ये. खैरणार आणि इतर सगळ्यांनी जे आहे गोरा खैरणार आणि इतर सगळ्यांनी केलं होतं की नाही? तुमचा राजीनामा कोणी मागितला नाही, तुम्ही तो दिला नाही. मग छगन भुजबळला का राजीनामा तुम्ही घेतला? आणि छगन भुजबळचा राजीनामा दिल्यानंतर अनेक गोष्टी घडल्या. एक दिवशी पसरीच्या आले, पोलीस कमिशनर सांगितलं की समीर भुजबळला अटक होणार, ताबडतोब देशाच्या बाहेर काढा, आम्ही संध्याकाळी त्याला अमेरिकेला पाठवू. काय चाललं होतं नक्की? शेवटी आम्ही गेलो सुप्रीम कोर्टात आणि सुप्रीम कोर्टाला सांगितलं की ही केस जी आहे ती सीबीआय कडे द्या.